आबाल वृद्धांची करमणूक करण्यासाठी रॅम्बो सर्कसचं कोल्हापुरात आगमन झालंय कोल्हापुरातील कळंबा रस्त्यावरील तपोन मैदानावर सर्कसचे रोज तीन खेळ होणार आहेत भारतातील एक सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सर्कस म्हणून रॅम्बो सर्कसचा नावलौकिक आहे मनोरंजनाच्या क्षेत्रात तग धरून राहिलेल्या सर्कसला आता लोकाश्रय मिळण्याची गरज आहे असं सर्कसचे संचालक सुजित दिलीप यांनी सांगितलं अलीकडच्या काळात मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही सर्कसबद्दलचं आकर्षण कायम आहे भला मोठा तंबू विदूषकांची धमाल चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी सर्कसला पर्याय नाही कोल्हापुरातील कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर रॅम्बो सर्कस सुरू झाली आहे सुमारे चार दशकांचा सर्कस व्यवसायाचा अनुभव असलेल्या सुजित दिलीप यांनी या सर्कसची माहिती दिली रॅम्बो सर्कसचे रोज तीन खेळ होणार असून या सर्कसमध्ये दीडशे कलाकार आणि पन्नास तंत्रज्ञ असे एकूण दोनशे कलाकार काम करतात अत्यंत नवे आणि वेगळे असे चोवीस प्रकारचे खेळ सादर करून प्रेक्षकांची करमणूक केली जाते त्यामध्ये झुल्यावरील कसरती लाईट शो विदूषकांच्या गमतीजमती तलवार शो रिंग आणि फुटबॉलचे खेळ यांचा समावेश आहे शिवाय डॉग शो रोलर स्केटिंग व्हील ऑफ डेथ ग्लोब ऑफ डेथ असे खेळसुद्धा या सर्कसचे मुख्य आकर्षण आहेत असं सुजित दिलीप आणि संयोजक विद्याधर तांडेल यांनी सांगितलं सुमारे दोनशे जणांचं कुटुंब असलेल्या रॅम्बो सर्कसमधून संपूर्ण परिवाराचं निखळ मनोरंजन होईल मुळात सर्कस या कलाप्रकाराला लोकाश्रय मिळणं गरजेचं आहे तसंच शासनानं सुद्धा सर्कसला विविध प्रकारच्या सोयी सवलती दिल्या तरच कर्मणुकीचं हे माध्यम टिकून राहील असं मत सुजित दिलीप यांनी व्यक्त केलं